तेलं नका पाहू, त्या मागे ना ते तेलं पा, त्या मागे ना सगळे शिल्प आहेत हे पण नका पाहू. 800 रुपये आधी आहे का? हॅलो व्हॉट्सअप गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जर तुम्ही मागची व्हिडिओ बघितली नसेल तर मी इकडे आय बटन वर लिंक देईन, जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही चाललोय जरा एक आर्ट फेस्टिवलला. ऍक्च्युअल मध्ये माझ्या मनीषा आहे ना, तिच्या भावाची पेंटिंग काळा घोडा फेस्टिवल मध्ये सिलेक्ट झालेली. तर काय रिझन मुळे आम्ही तिकडे जाऊ नाही शकलो, म्हणून आज त्याचं एक्झिबिशन बसायला लागलंय. तर आम्ही तिकडे जातो आता सगळं एक्झिबिशन बघण्यासाठी. तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. आता आम्ही आलोय गाडी जवळ. ऍक्च्युअल मध्ये तिकडे त्या साईडला त्या फेसला गाडी घाण होती, म्हणून मी इकडे गाडी ठेवली. एक्झिबिशनला मी पोहोचलोय. मला मी पेंटिंग दाखवतो, ती पेंटिंग काला घोडा फेस्टिवल साठी सिलेक्ट झालेली, जे पुण्याला होतं आणि त्याचा आर्टिस्ट इकडे. कसं वाटतं ती पेंटिंग असं एक्झिबिशन लागल्यावर? इतनी खुशी मोठी गोष्ट आहे की माझी पेंटिंग स्टेटला पण सिलेक्ट झाली, प्लस माझ्या कॉलेजच्या अॅनिमल्स कॅटलॉग साठी पण फर्स्ट प्लेस बनतात. लेवल भेटते, कॉंग्रॅच्युलेशन. क्लिअरली हा हीच ती पेंटिंग आहे जी काळा घोडा फेस्टिवल साठी सिलेक्ट झालेली. मनीषा, कसं वाटतं तुला तेव्हा भावाची पेंटिंग एवढा स्टेट लेवलला सिलेक्ट झाल्यावर? आनंद वाटते की माझ्या मागे कोणीतरी आहे की घरामध्ये अजून. तुला काय वाटतं रे? खूप वाटत की माझ्यापर्यंत माझा नंबर येतो आणि आमच्या पुण्यामध्ये माझ्याशी एक फील्ड आहे की वेगळी फील्डमध्ये मी प्लस स्टेट लेवल नंतरही माझा एक अजून एक लेवल आहे. गव्हर्नमेंटचा कॅटलॉग येतो त्या कॉलेजचा कॅटलॉग फर्स्ट पेज माझं असेल. पेंटिंगच्याकडे माझं प्लस नाव पण असेल चित्रकार अभिजित कला सुनिशन म्हणजे. ही खूप मोठी गोष्ट आहे की ते डोरेमॉन पण आहे, जोकर आहे. खूप सुंदर असं बनवलंय इथे, खूप सुंदर असं बनवलंय. आता बघताना असं वाटतंय की कोणातरी मास्क आहे, पण तो ऍक्च्युअली केकडा आहे. आणि इकडे फिश पण आहे, फिश पण पुट्ट्याची बनवली. आणि हा बटरफ्लाय, तो पण एक फुटाचाच आहे. अजून फोटो काढायचा आहे. अजून काय आलीस तू व्हिडिओ? मनीषाचं फ्युचर बरोबर. खूप सुंदर असं एक्झिबिशन आहे, खूप सारे पेंटिंग आहे. मी दाखवून थकेन तुम्हाला. जेवढं शकेल मी तेवढ्या व्हिडिओ मध्ये टाकतो. पेंटिंग किती सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. व्हिडिओ मध्ये किती तुम्हाला दिसेल ते मी सांगू शकत नाही, पण ऍक्च्युअल मध्ये ही पेंटिंग आहे ना, जर तुम्ही निरखून बघितली ना, एकदम डॉट डॉट करून काढलेली पेंटिंग आहे. अभि मला सांगितलं किती वेळ टाइम लागला पेंटिंग काढायला. तिला पेंटिंग नावाची मुलगी आहे. ही पेंटिंग अशी आहे की ते स्ट्रिपलिंग म्हणतात ना, डॉट डॉट नाही. एक आर्टिस्ट होते महाराष्ट्रामध्ये, अजून आर्टिस्ट खूप कमी आहेत, एन एस बेंद्रे, त्यांचंही काम डॉट डॉट पण असं. सो त्याच पद्धतीने त्यामध्ये काम केलं आहे. डॉट डॉट तिने प्रॉपर एक वर्ष काम केलं. एक वर्ष हळूहळू काम, एकदम पेशन्सने तिने काम केलं. हे काम करायला खूप म्हणजे मेहनत लागते आहे, मेहनतीने काम असं होत नाही. ते पण दोन सुंदर पेंटिंग आहेत, तुम्ही पाहू शकता. ह्याचं एवढं मला नॉलेज नाही, पण ह्याचं मी सांगतो तुम्हाला की ह्या साईडला आई आहे आणि ह्या साईडला बेबी आहे. तर खूप मोठी इन्फॉर्मेशन या पेंटिंग मधनं देऊन जाते. आदित्य करून मुलाने ही पेंटिंग काढली आहे, खूप सुंदर आहे. 800 रुपये आधी आहे का? इकडे असं ना खूप सारे लिहिलंय. पिक्चरची नावं असं करू शकतो, गाढवाचं लग्न, झपाटलेला, अलंकार, लयबारी, हे मॅगी 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 नाही ना मॅगी खाय मॅगी पिझ्झा. तू का पिझ्झा तिला आवडतो? चालेल. मी शेजवान चटणी चटणी शेजवान चटणी ओरिजिनल आहे. इथे बॅग आहे ना, बॅग हे रहा नाही जाता.
माझ्या मागे पाऊस तिला नका पाऊ त्या मागे येतात ते एकदम इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदल दी तेरा पा ते मागे ना सगळे शिल्प ही पण नका पाऊ वेगवेगळ्या टाइप मध्ये एक शिल्प आहे सागाच्या लाकडापासून बनवलं एका शिल्प एक शिल्प बनवण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 महिने तर त्यांनी हे बनवलं आणि हे एक्झिबिशन साठी ठेवलंय इथं मोठी गोष्ट आणि हे जे त्यांनी आकार त्यांचं नाव आहे सचिन चौधरी आम्ही जस्ट आता घरी पोचलोय आणि एक्झिबिशनचं बोलायला झालं तर खूप सुंदर असं एक्झिबिशन होतं खूप सुंदर असे चित्र काढलेले पोरांनी आणि काय काय गोष्टी मला खूप गोष्टी आवडल्या तर मी आजचा छोटासा व्लॉग इकडे संपवतो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि माझी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा जय शिवराय ट्रस्ट युअर सेल्फ अँड डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट माय लवली फ्रेंड्स